हिंगोलीमध्ये हळद संशोधन केंद्राला मोठा निधी राज्य सरकारने दिलेला आहे आणि त्यानंतर आता त्याचं काम देखील प्रगतीपथावर आलेलं आहे. आपल्या हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा मंत्री हेमंत पाटील जे सर मला सांगा आता काम प्रगतीपथावर आलेलं आहे कशा प्रकारे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे. मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा या सर्वांचं आणि राज्य मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानतो की आमचा ना उद्योग असलेल्या या जिल्ह्याला मागच्या 5 वर्षापासून आम्ही ज्या प्रकल्पासाठी काम करत होतो त्याचे आराखडे पूर्ण झाले. साधारणतः 800 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये होऊ घातलेला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. 3 प्रकारे फायदा होणार आहे. पहिला जो फायदा आहे की जे बेनं आपण वापरतो टिश्यू कल्चरचं बेनं आम्ही आता याच्या पुढं या प्रक्रिया केंद्रामध्ये तयार करतोय. जास्त दुप्पट उत्पन्न देणाऱ्या जाती, जास्त कर्क्युमन कंटेंट असलेल्या जाती या निमित्तानं आपण निर्माण करणार आहोत. आणि पोस्ट हार्वेस्टिंग जो काही शेतकऱ्यांना त्रास आहे त्याला उकळवणे वाळवणे, पाऊस आला तर बरीच हळद पण खराब होते. या पर एकरी साधारणतः 5 ते 10 क्विंटल लाकडं याच्यासाठी लागतात. मोठी वृक्षतोड होते, प्रदूषण होतं, ते होऊ नये म्हणून 5000 मेट्रिक टन पर डेचा पायलट प्रोजेक्ट आपण या प्रकल्पामध्ये आपण राबवत आहोत. त्याचबरोबर मराठवाडा विदर्भातलं पहिलं आयरेडिएशन सेंटर जे आयातदार निर्यातदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी इथं उभं राहते. हा एक महत्त्वाचा प्रकल्प मराठवाड्यामधला हिंगोलीसारख्या टोकाच्या असलेल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. या माध्यमातून प्रत्यक्षात 75 पदं शासनाने मंजूर केलेली आहेत, 50 पेंड्राटी पदं मंजूर केली आहेत, लागणारच आहे. परंतु टिश्यू कल्चरच्या लॅबोरेटरीजमध्ये 1000 महिला ह्याच्यामध्ये काम करू शकतील, 1000 उद्योग या निमित्तानं उभे राहणार आहेत आणि निश्चित येत्या काही वर्षामध्ये जिल्ह्याचा चेहरा बदलणारा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं की जमीन ताब्यामध्ये आलेली आहे, संरक्षण भिंतीचं काम चालू झालेलं आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये मुख्य इमारत, शास्त्रज्ञांच्या काही लॅब्स यांचं सुद्धा काम येत्या 2 दिवसामध्ये सुरू होणार. स्थानिक तरुणांना आपल्याकडे रोजगार उपलब्ध होईल काय? या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये टिश्यू कल्चरचे रोपं तयार करण्यासाठी महिला असतील, स्थानिक तरुण असतील, त्यांना रोजगार निर्माण होणार आहे आणि ज्यांची पात्रता आहे अशी 75 लोकांची पदभरती याच्यामध्ये होणार आहे. 50 कंत्राटी लोक साधारणतः कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे कृषी शास्त्रज्ञ असणारे या लोकांची भरती होणार आहे. परंतु हळदीपासनं कुंकू तयार करण्याचा उद्योग असेल किंवा औषधी उत्पादनामध्ये हळदीचं मोठं मोलाचं स्थान आहे. कर्क्युमिन कंटेंट असलेले अनेक कॅन्सरसारखे ड्रग्ज आहेत, अल्झायमर पार्किन्सन अशा आजारावर हळद उपयोगी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हळद ही पूर्वीपासून जखम भरण्यासाठी आपण वापरत आलो, अतिशय गुणकारी आहे. त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हळदीची तेलं वापरल्या जातात. तर यावरचे आधारित उद्योग निश्चित काही वर्षामध्ये इथं उभं राहतील आणि त्यासाठी हे केंद्र नवीन तरुणांना वेगवेगळ्या स्कीम्समध्ये मदत करणार आहेत. मी उद्योग खात्याकडं माननीय उदय सामंत यांच्याकडे सुद्धा मागणी केलेली आहे की ना उद्योग असलेल्या जिल्ह्यामध्ये जे कोणी उद्योग टाकतील त्यांना तुम्ही राज्य शासनाचा GST असेल किंवा वीज बिलं असतील याच्यामध्ये सवलत दिली पाहिजे, जागा आम्हाला स्वस्त दरामध्ये MIDC मध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि निश्चित एक मल्टीमॉडल पार्क साधारणतः 250 एकरवर केंद्र शासनाच्या NHAI च्या माध्यमातून उभा राहतोय आणि 1000 तरुण या निमित्ताने कामधंद्याला लागणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून हिंगोली देखील ओळख निर्माण झालेली आहे. मराठवाड्याने पहिला प्रकल्प या ठिकाणी होतोय कसं वाटतं? यापूर्वी सांगलीचं नाव हळदीमध्ये मोठं होतं कारण त्यांनी 1625 वर्षापूर्वी पहिला वायदे बाजार हळदीसाठी सुरू केला. परंतु मागील 15 ते 20 वर्षामध्ये हळद लागवडीमध्ये हिंगोली जिल्ह्याने मराठवाडा नाही, महाराष्ट्र नाही तर भारतात सगळ्यात हळद पिकवणारा जिल्हा हे स्टॅटिस्टिकली प्रूव्ह केलेलं आहे. आज 2 लाख एकरवर या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळद आहे. तेव्हा निश्चित या हळदीच्या माध्यमातून एक सुवर्णक्रांती, पिवळी क्रांती आमच्या या जिल्ह्यामध्ये होऊ घातलेली. आपण बघता की भाव आज 13000 साडेतेरा हजार एक बरा भाव शेतकऱ्यांना मिळतोय. तर हे हळद संशोधन केंद्राचं निश्चित यश आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.